भानेगांव में एक ही परिवार के तीन कोरोना पॉजिटिव मिले हैं। नवीन मीना भानेगांव में एक ही घर के तीन लोग कोरोना पॉजिटिव पाए गए हैं, जिसमें लड़का उम्र 34 वर्ष, मां उम्र 60 वर्ष और नातिन उम्र 10 वर्ष का समावेश है। बताया जा रहा है कि पीड़ित के यहां 20 तारीख को वास्तु पूजन का कार्यक्रम हुआ, जिसमें अधिकांश मेहमान नागपुर से आए थे। चिचोली स्वास्थ्य केंद्र में आज तीनों की रैपिड टेस्ट की गई, जिसमें तीनों कोरोना संक्रमित पाए गए। प्रथमतः कार्यक्रम के बाद 60 वर्षीय मां को बुखार जुकाम आने से उसे स्वास्थ्य केंद्र चिचोली में ले गए। उपचार के दौरान तत्काल डॉक्टर ने कोविड की रैपिड टेस्ट करवाने जिला परिषद प्राथमिक शाला पंचायत में भेजा। रिपोर्ट में वह पॉजिटिव पाई गई। तुरंत उसके परिवार के सभी सदस्यों की जांच करवाई तो उसका लड़का और नातिन भी पॉजिटिव पाने से परिसर में हड़कंप मच गया। स्वास्थ्य एवं ग्राम पंचायत विभाग ने वार्ड नंबर 1 को सैनिटाइज किया है। इसके अलावा संक्रमितों के संपर्क में आने वालों की सूची बनाई गई है, जिसमें 13 घर के साथ 17 परिवार के 50 लोगों को क्वारंटीन किया गया है। क्षेत्र को सील कर दिया गया है। भानेगांव में अब तक कुल 6 लोग कोरोना पॉजिटिव पाए गए हैं। सरपंच द्वारा उनके परिवार को घर वास्तु पूजन की अनुमति नहीं देने के बावजूद भी कार्यक्रम किए जाने की चर्चा है। नमस्कार साहब, आपल्याकडे जे 3 पेशंट आढळले हे ट्रॅव्हलिंग हिस्ट्रीमधून आढळले की वैयक्तिक कुठे बाहेर कार्यक्रम वगैरे झाला काही त्याच्यातला? एक दुर्दैवाची बाब म्हणजे अशी आहे की भानेगावमध्ये सतत सारखे कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहे। आमच्यासाठी शोकांतिकाची बाब आहे। आम्ही लोकांमध्ये नागरिकांमध्ये अवेअरनेस आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांना अवेअरनेस येत नाही आहे। आणि अलीकडेच कळलं की त्या ज्या कोरोना पॉझिटिव्ह जे आहे त्यांनी आपल्या घरी वास्तू पूजन केलं, आणि आमचं म्हणणं आहे की त्या वास्तुपूजनात कुठंतरी बाधा झाली असावी। आणि जे लोकं आम्ही वारंवार ग्रामपंचायतच्या मार्फत गाडीमध्ये सारखं आम्ही जाहिरातीच्या मार्फत कॅनव्हसिंगच्या मार्फत आम्ही सर्व लोकांना कळवत आहोत की बा परिसरामध्ये बाहेरचे लोक येऊ नको द्या। एक वर्ष आपण जर लोक नातेवाईकापासून सर्वापासून दूर राहिलो तर चालेल, पण कोरोना आपल्या घरात आणू नका असं आपण वारंवार करत आहे, पण त्याला लोकांचं सहकार्य नागरिकांचं लाभत नाही, हे शोकांतिकाची बाब आहे। यानंतर आपण आता या परिसरात काय उपाययोजना कराल? उपाययोजना अशी आहे की आम्ही स्ट्रिक्ट पद्धतीने आता अधिकार आणि नागरिकांना सहकार्य तर लागेलच, पण त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत सक्तीने आणि नंतर आरोग्य विभाग सक्तीने आम्ही ह्या ठिकाणी ह्या लॉकडाऊन एरियामध्ये जे आपण क्वारंटाईन सेंटर जो रेड झोन बनेल त्याच्या व्यतिरिक्त संपूर्ण भानेगावचा एरिया आम्ही सील करण्याचा बाध्य आहोत। त्याच्यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावं, जो सहकार्य करणार नाही त्याच्यावर 188 प्रमाणे आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत। धन्यवाद। चला जाणून घेऊया आता आपल्या सावनेर पंचायत समितीचा सभापती अरुणाताई शिंदे पॉझिटिव्ह आढळले, याबद्दल तुमचं काय मत आहे आणि काय उपाययोजनेसाठी तुम्ही मदत कराल? माझ्याकडनं जी मदत लागेल ती तर मी करणारच आहे, कारण माझा आरोग्य विभाग, पंचायत समिती आणि तहसील याच्यातले जे शासकीय अधिकारी आहेत ते सगळे कामाला लावले आहे। मी फोन केलेला आहे, त्यांना सांगितलेलं आहे आणि ते येतातही आहे, पण जो कार्यक्रम झालेला आहे यांच्याकडे वास्तूचा त्याच्या अनुषंगाने नागपूरचेही लोक आलेले आहेत, त्यांचे नातेवाईक, त्याच्यामुळे शक्यता आहे की तिथले जे असेल ते लोक त्यांच्यामुळे होऊ शकतो।